आप लोगों YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण किल्ल्याच्या डागडुजीसाठी राज्य सरकारकडून ठोस पावलं उचलली जात आहेत। किल्ल्यामधील पाणी योजनेसाठी 5 कोटी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला असल्याची माहिती शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे। तर निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे। शिवजयंतीच्या निमित्ताने आमदार वैभव नाईक, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह शिवसैनिकांनी शिवराजेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं आणि यावेळी आमदार वैभव नाईक यांनी माजी खासदार निलेश राणे हे केवळ स्टंटबाजी करतात अशी टीका केली आहे। खरं तर आज आपण बघितलं असाल की संपूर्ण महाराष्ट्रातले अनेक पर्यटक, अनेक शिवभक्त कालपासून छत्रपतींच्या मंदिरात येत आहेत आणि शिवज्योती करून घेत आहेत आणि त्यांना कोणी रोखलं नाही, तर शासनाने परवानगी दिलेली आहे। फक्त आपल्याला प्रसिद्धीच्या माध्यमातून लोकांसमोर यायचं, कारण त्यांचंही कुठलंही काम नाही आणि त्यामुळे ते असे काहीतरी स्टेटमेंट करत आहेत। परंतु त्या स्टेटमेंटकडे लक्ष न देता आज शिवर सगळ्या शासनातर्फे, प्रशासनातर्फे पण मी आवाहन करतो की असं कुठलंही बंधन शासनाने ठेवलं नाही। फक्त सोशल डिस्टन्स पाळा, करोनाचे नियम पाळा आणि शिवर छत्रपतींची जयंती उत्सव साजरा करा असं शासनाचं म्हणणं आहे। खरं तर आपण बघितलं असाल की ज्या मंदिरात आज आपण उभे आहोत त्या मंदिराची अनेक वर्षापासून दुरुस्तीची मागणी होती आणि या मंदिराचं काम पुरातन विभागातर्फे परवानगी घेऊन राज्य शासनातर्फे हे मंदिराचं काम जवळजवळ 1.5 कोटी रुपये खर्च करून आता होत आहे। आता या ठिकाणी खरं तर किल्ल्यामध्ये ग्रामपंचायती असून देत, या किल्ल्यातील रहिवासी असून देत किंवा पर्यटकांना असून देत, पाण्याची व्यवस्था नव्हती। आता माननीय उद्धवजी ठाकरे यांनी 5 कोटी रुपये पाण्याच्या नळ योजनेसाठी सुद्धा मंजूर केले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी किल्ला ढासळत आहे त्या त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपण किल्ल्याची डागडुजी करणार आहोत। आप लोगों का YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।